बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, KNN स्पेशल रिपोर्ट मध्ये आपले स्वागत आहे। बेळगाव शहर हे खरंच स्मार्ट बनत चालले आहे का? काय स्मासरीच्या नावाखाली स्मासरी अधिकारी निवळ जनतेची फसवणूक करत आहेत। बेळगाव शहरातील तिसऱ्या रेल्वे गेट जवळील एका पुलाचे निर्माण कार्य हाती घेण्यात आले आहे, मात्र ते गेले कित्येक दिवसांपासून अर्धवटच आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला आहे। चला तर मग पाहूया या स्पेशल रिपोर्ट मध्ये। गेल्या अनेक वर्षांपासून बेळगाव शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत अनेक कामकाजे प्रारंभ करण्यात आली, मात्र त्या कामांना योग्यरित्या पूर्णविराम हा कधी मिळालाच नाही। ती कामे वर्षानुवर्षे अपुरीच राहिली। त्यानंतर जनतेच्या आक्रोशाने त्या कामांना पुन्हा सुरू करून ती कामे पूर्ण करण्यात आली, मात्र तोपर्यंत ते अर्धवट काम बेळगाववासियांसाठी मृत्यूचा सापळा बनले। असाच एक प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे, ते म्हणजे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत करण्यात येत असलेले शहरातील थर्ड रेल्वे गेट जवळील फ्लायओव्हर ब्रिजचे काम। गेल्या 2-3 वर्षांपासून या फ्लायओव्हर ब्रिजचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र हे अर्धवट काम जनतेसाठी मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे ठरले आहे। या फ्लायओव्हर ब्रिजची भिंत बांधली जात आहे व जे पिलर्स बसविले जात आहेत त्यामध्ये जे लोखंडी बार वापरले जातात ते बार या अपुऱ्या कामकाजामुळे तसेच बाहेर पडलेले आहेत, ज्यामुळे येथून रहदारी करणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे। जर का चुकूनही वाहनावरचे संतुलन बिघडले तर हे लोखंडी बार त्या वाहन चालकाच्या आरपार जाऊन तो व्यक्ती आपल्या जीवाला मुकू शकतो। एवढेच नसून या ठिकाणी अनेक अपघातही झाले आहेत व या बाहेर आलेल्या लोखंडी बारमुळे या ठिकाणाहून ये जा करताना वाहनांचे देखील नुकसान होत आहे। याबद्दल जनतेला काय वाटते हे जाणून घेण्यासाठी आमच्या केएनएनच्या प्रतिनिधींनी येथे भेट दिली आहे। यावेळी शांतीलाल पटेल या व्यावसायिकाने होत असलेल्या समस्येबद्दल सांगितले आहे। बेळगाव शहरामध्ये स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत गेल्या अनेक वर्षापासून अनेक विकास कार्य करण्यात आले, मात्र प्रत्येक विकास कार्याच्या मागे जनतेची दिशाभूलच करण्यात आलेली आहे, कारण प्रत्येक स्मार्ट वर्कच्या मागे असं म्हणजे जे जनतेला त्रास होईल असंच इथं भासत आहे। अनेक अपघात त्या ठिकाणी झालेले आहेत। असेच एक आताचे ताजे उदाहरण म्हणजे बेळगाव शहरातील तिसरा रेल्वे गेट इथे नवीन उडाणपूल जे काम जे हाती घेण्यात आले आहे स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत, ते गेल्या वर्षभरापासून तसेच अर्धवट टाकण्यात आलेले आहे। त्या कामकाजासाठी ते जे सामान जे लोखंडी सळ्या वगैरे ज्या वापरल्या जातात, जे सिमेंट जे काही मटेरियल आहे ते त्याच ठिकाणी असे टाकून सोडण्यात आलेले आहे। त्याकडे संबंधित अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष नाही आहे। स्मार्ट सिटी अधिकारी का निद्रावस्थेत आहेत की अशीच असंच भासू लागलं आहे, कारण त्या ठिकाणी जे मटेरियल ठेवण्यात आलेले किंवा जे काम अर्धवट ठेवण्यात आलेले आहे त्यामधून ज्या लोखंडी बार जे वापरले जातात ते अशा पद्धतीनं बाहेर पडलेले आहेत की त्या ठिकाणाहून जर एक दुचाकी किंवा काही पण अपघात झाला किंवा दुचाकी पडली त्या ठिकाणी तर ते लोखंडी बार त्या व्यक्तीचा तेथून जीवच घेतील अशी तिथं परिस्थिती निर्माण झालेली आहे। तेथील नागरिकांकडून आक्रोश व्यक्त केला जाते की स्मार्ट सिटी अधिकारी असून सुद्धा स्मार्ट वर्क असून सुद्धा हे अशा पद्धतीचे कार्य कसे केले जात आहे, कारण स्मार्ट कामकाजामध्ये असा हा बोळखेल मांडला जात आहे, लोकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे। एवढेच काय की त्या ठिकाणी ज्या सळ्या बाहेर पडलेल्या आहेत त्यामुळे तिथं रहदारी समस्यासुद्धा भासत आहे, तेथील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे। जे या ठिकाणी ट्रिनिटी कॉलेजसुद्धा आहे, यामुळे येथील अनेक वर्दळ असते, अनेक लोकांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते आणि हा खानापूर गोवा हा मुख्य राष्ट्रीय महामार्ग आहे, त्यामुळे येथील ये जा करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे व याच या मुख्य रस्त्यावर
हे स्मार्ट सिटी नावाच्या नावाखाली करण्यात आलेले उड़ान पुलचे जे काम आहे ते अर्धवट आहे, त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे की स्मार्ट सिटी अधिकारी या कामकाजामध्ये सामान्य जनतेचा जीव गेल्यावरच याकडे लक्ष देतील का असा प्रश्न उभारला आहे। तर येथील नागरिकांना या ठिकाणी कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे हे पाहण्यासाठी आमच्या केएनएन प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला आहे। आता हे जे फ्लेवर झालं आहे त्याच्यामुळे आम्हाला फार त्रास व्हायला आहे आणि त्रास म्हणजे मेन तरी काय आहे, कुठला पण गाडी आले की नाही, आमच्या मटेरियलच्या गाडी आला तर इथं ट्रॅफिक तरी पहिलेपासून जास्त आहे, मोटरसायकल कार मध्ये कोणतरी कार थांबवलं तर पूर्ण रस्ताच ब्लॉक होते। आणि मुद्दे काय, आमची मोठी ट्रक असते टर्बो गाडी आली, लाकडाची गाडी टर्बो गाडी आली की नाही तर इथं राऊंड टर्न मारायला पण प्रॉब्लेम व्हायला आहे। आणि दुसरं तर हे रोड जे काढलेले आहे की नाही, रोडमध्ये कुठल्या पण दोन गाडी पास झाली की नाही मग गाडीला लई त्रास व्हायला आहे। आणि ते परवा एक इथं ॲक्सिडेंट झालं आणि एक लेडीज असं खाली पडली आणि त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलला नेवं लागलं, म्हणजे असं फार त्रास व्हायला आहे। थर्ड रेल्वे गेट जवळच म्हणजे खानापूर गोव्याला जाणारा हा मुख्य मार्ग आहे व ट्रिनिटी कॉलेजच्या शेजारीच हे फ्लायओव्हर ब्रिजचे कामकाज करण्यात आले आहे। या ठिकाणी जनतेची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते, त्यामुळे हे अपघातांना आमंत्रण देणारे हे लोखंडी बार कधी कोणाचा बळी घेतील हे सांगता येणार नाही। यासाठी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी हे कामकाज त्वरित पूर्णत्वाला घेऊन जाण्याची नितांत गरज आहे। आता तुम्ही पाहिलाच असाल की बेळगाव शहरातील हे पुलाचे निर्माण कार्य गेल्या कित्येक दिवसापासून जसे ते तसेच आहे, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन त्वरित हे काम पूर्ण करण्याची मागणी सर्वसामान्यातून केली जात आहे। यामुळे येथे रहदारी करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी त्वरित हे काम करणे गरजेचे आहे। अशा अनेक स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा केएनएन सिटी न्यूज मराठी।